महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन झालेल्या राजू शेट्टी बच्चू कडू आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या तिसऱ्या आघाडीच्या वतीने सोलापूरच्या पाच जागा लढवण्यात येणार आहेत प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक अजित कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली राज्यात आमदार बच्चू बच्चूकोडू माजी खासदार राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे या तीन नेत्यांची तिसरी आघाडी स्थापन झाली आहे त्या आघाडीच्या माध्यमातून सोलापुरातील दक्षिण मध्य अक्कलकोट करमाळा आणि माढा अशा पाच जागा लढवणार असल्याचे सांगताना या ठिकाणी प्रामुख्याने मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी केल्याचे सांगितले पहा नक्की काय म्हणाले कुलकर्णी सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ पाच ते सहा विधानसभा आम्ही ताकदीने लढवणार आहोत त्यात प्रामुख्याने अक्कलकोट असेल दक्षिण असल मध्य असल करमाळ असल माढा अशा जवळजवळ पाच ते सहा विधानसभा आम्ही लढवणार आहोत आणि जेणेकरून आम्ही अक्कलकोट असेल मध्य असेल दक्षिण असल हे मायनॉरिटीसाठी म्हणजे बच्चू भोवनकडे पक्षप्रमुख आग्रह धरलेला आहे की मुस्लिम समाजाचं इथं मतदान निर्णायक राहील त्याच्यामुळं मुस्लिम समाजाला या जागा सोडाव्यात अशी मी पक्षप्रमुखांकडे विनंती केलेली आहे सोलापूर शहर असतील जिल्ह्यात असतील किंवा महाराष्ट्रातील अनेक प्रश्न आहे उदाहरणार्थ घरकुलांचा प्रश्न घ्या की घरकुलाला शहरामध्ये अडीच लाख आणि ग्रामीणमध्ये दीड लाख पाण्यात सुद्धा तफावत केलेली आहे या सरकारने रस्ते असतील पाणी असेल असं जा आता मला सांगा पंच्याहत्तर वर्षामध्ये अजून म्हणजे पंच्याहत्तर वर्षात यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही रस्त्याचा प्रश्न सोडवत आला नाही जातीय ते निर्माण करणे काहीतरी बडबड करणे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल याला पर्यायी मार्ग म्हणून परिवर्तन महाशक्ती आम्ही बच्चू असतील राजे असतील राजू शेट्टी असतील आदरणीय यांच्या माध्यमातून आम्ही तिसरी आघाडी स्थापन केलेली आहे त्या तिसरी आघाडीत जर तुम्ही पर्यायी मार्ग म्हणून त्याचा विचार केला तर शंभर टक्के आमचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका